सप्तशती च द्वितीयाध्यायी चरित्र मध्यम नाम असे महिषासुरवध देवी उत्पत्ति कथा मनोरम सुरस असे। विष्णु ऋषिजी रचना सुंदर उष्णिक छंदी बद्ध असे महालक्ष्मीचा आशीष लाभे शाकंभरीची शक्ति दिसे। बीज असे हो दुर्गा माता तत्व वायुचे खास असे यजुवेदाचे स्वरूप समजा चरित्र मध्यम उत्तम हे। ध्यानी धरावी महालक्ष्मी कमल आसनी विलसतसे महिषासुर मर्दिनी तरीही हास्य मुखावर ते झळके। हाती शोभती विविध आयुधे परशु माला अक्ष गदा बाण धनुष्यन वज्र कुंडिका दंड शक्ति मधुपात्र करा। खड्ग चक्र अन पाश घे उनी हात शोभती शूल घंटा दंड पद्म अन शंख हातीचे निज भक्तांना अभय सदा। ओम ह्रीं बीजा जागृत करुणी बोलू लागले विष्णु ऋषी सुर असुरांचे युद्ध चालले शतकवरी प्राचीन समयी। इंद्रची होता प्रमुख पुढारी स्वर्ग लोकीच्या देवांचा महिषासुर तो राजा होता राक्षस असुर समाजाचा। बलिष्ठ होती असुर सेना सहजची झाली ती विजयी स्वर्ग जिंकुनी आरूढ झाला महिषासुर तो इंद्रपदी। ब्रह्म देवता सवे घे उनी देव पातले विष्णु गृही भोळा शंकर सांब उपस्थित अवचित आला त्या समयी। देवगणांनी विदित केली सुर असुरांची युद्ध कथा कैसा झाला पराजय अन विजयी महिषासुर सेना। महिषासुर तो राक्षस बनला स्वर्ग गणांचा अधिकारी अग्निवरुण व इंद्रादींचे हक्क घेतले निज हस्ती। त्या दैत्याने हकलून दिदले सर्व देव स्वर्गा मधुनी विस्थापित अन भग्न मनाने आज विहरती भूमिवरी। विनती करतो शोधून काढा उपाय काही यावरती कैसे होई असुर नाशन कैसी देवा स्वर्ग गती। व्यथा ऐकता देवगणांची क्रोधित झाले शिव विष्णु वक्र जाहल्या भ्रुकुटी आणिक वक्र जाहल्या मुखपंक्ती। विष्णु मुखातून तेज प्रकटले भव्य दिव्य ओजस तत्वी सर्व देवही सामील झाले मिसळून आपुल्या तेजासी। क्षणात पाहता तेथे बनली महान तेजस्वी राशी अग्नि पर्वत ज्वाला उठती दाही दिशा उजळून जाती। ते तेजासी उपमानवती स्फोटक ध्वंसक अणुशक्ती त्या तेजातून देवी प्रकटली त्रिलोक सुंदर मूर्त रूपी। देवी मुखातून प्रकट जाहले तेज शिवाचे रौद्र रूपी यम तेजाने कुंतल सजले बाहू विष्णु तेज रूपी। शशी तेजाने स्तन द्वय सजले इंद्र तेज प्रकटे उदरी
जांग पोटर्या वरुण निर्मिती नितंब बनले पृथ्वी गुणी चरणी प्रकटले ब्रह्म तेज अंसविता तेजे नख बनती प्रजापति ने दात बनविले त्रिनेत्र अग्नि तेज रूपी भ्रुकुटी सजल्या संध्या तेजे वायु झाला कर्ण रूपी अनेक देवे शरीर रचले किती करावी ती गणती तेजो उद्भूत सजीव मूर्ती देव गणांना दे स्फूर्ती चंद्रमौळीने त्रिशूल दिधले चक्र सुदर्शन कृष्ण श्री शंख लाभला वरुण हस्ते शक्ति लाभली अग्निगुणे अक्षय भाता बाण धनुष्या अनिलतियेचा हाता दे ऐरावतची घांगर घंटा वज्र प्रतिकृती इंद्र कृपा यमराजाने दंडची दिदला प्रजापतीने स्फटिकमाला वरुणाकडूनी पाशला भला कमंडलू तो ब्रह्म कृपा रोमारंध्री तेज प्रोक्षिले दिनकर भानु सूर्यपुषा क्षीरसागरे उज्ज्वलमाला कुंडल नूपुर वस्त्रद्वयी सोनसाकळी केयूर रत्ने अर्धचंद्र अनचूडमणी त्वष्ट्याने तिज परशुदिदला अस्त्रे कवचे दिव्यरूपी अम्ल पंकजा सुंदर माला सजवण्या समस्तक छाती मेघवर्षती पुष्पे कमळे हिमशिखरातून श्रीरत्ने सिंहची दिदला वाहन म्हणून हिमालयाने प्रेम भरे नागराज अन कुबेर देती मधुपात्रासह नागमणी देवधावती गौरव करण्या देऊन देवीस स्वयशक्ती देवी गर्जना उच्च स्वराने दाही दिशांना कंप सुटे त्रिभुवन कापे विश्व हादरे अवकाशी तो नाद घुमे पर्वत सारे डोलू लागले सागर खवळे पृथ्वी हले जयोस्तुते हे सिंह वाहिनी देव गर्जती उच्च स्वरे शुब्ध जाहल्या त्रैलोक्याने असुर सेना खडबडली कवच आयुधे सज्ज करोनी आक्रमणासी फुरफुरली क्रोधित झाला महिषासुर अंतरित निघाला रणभूमी कोण येतसे मला जिंकण्या कोणाची निधडी छाती त्वरित निघाली असुर सेना महिषासुर तो बाहुबली दृष्टी पडली तेजस देवी त्रिलोक झळके कांतिमती पदभाराने दबवी भूमी विद्युल्लेखा आकाशी धनु प्रत्यंचा नाद ऐकता सातही भुवने थरथरती सहस्र बाहु पसरुनी देवी उभी ठाकली रणभूमी दाही दिशांच्या त्या असुरांशी युद्ध छेडले सहज चकी शस्त्रास्त्रांचे घर्षण कर्षण चमकू लागल्या दाही दिशा चिक्षुर होता सेना नायक महिषासुरच्या सेनेचा चामर सेना आली चालुनी लढू लागली देवीशी उदग्र येऊन त्यास मिळाला सेना 60,000 महाहनुचे सैन्याची कोटी असलोमाचे 5 त्या दैत्यांचे केश घातकी अग्रे जणू तलवारीची
साठ लक्ष ती पाशकल सेना परिवारित ते रथ कोटी विडाल सेना पाच अब्जची देवी एकटी युद्ध करी महिषासुर ही होता तत्पर युद्ध प्रसंगी रणभूमी तोमर परशु खड्ग शक्ति सह धावनी आला वेगेसी असुर सेना देवी एकटी लढू लागली शक्ति निशी जळून गेली असुर शस्त्रे क्रोधित दैवी तेजाग्नी थकवा किंवा क्लेश जराही नवता किंचित देवी मुखी स्तुति सुमनांचे श्लोक उमटती सहजची प्रेक्षक देव मुखी शस्त्रास्त्रांचा मारा अधिकची करी भगवती त्वेषाने आयाळ झुलवित सिंही भिडला वणवा फिरतो मुक्त वने क्रुद्ध भगवती निश्वासातून सहस्रगण जन्मा आले परशु खड्गव पट्टे हाती दैत्यासी जाऊन भिडले देवी गणांच्या शंख गर्जना दुम दुम ती नभ आकाशे बलिष्ठ गणते दैत्य नाशती घुमविती भेरी रणवाद्ये देवी गणांचे मृदुंग वादन महोत्सव जणू रणांगणी मूर्छित झाले असुर हजारो घंटा नादे भयभीती गदा शक्ति अंत्रिशूल मारा असुर बांधले निज पाशा अपटुन मेले असुर हजारो कटता ग्रीवा असिधारा लोळा गोळा झाले काही मुसळ ठेचते असुर शिरा छाती फुटुनी रक्त ओकती शरवर्षावे असुर किती असुर शरीरे उभी कापली हात पाय किती तुटले ही पापी नेत्रा छेदुन भेदुन असुरा देई चिर शांती मस्तक विरहित धडे नाचती रण संग्रामी त्वेषाने मृत असुरही शस्त्रे परजुन देवी सदेती आव्हाने हत्ती अश्वरथ असुर प्रेते दुर्गम झाली रणभूमी असुर रुधिरी नद्या वाहता आसमंत भर दुर्गंधी असुर नाशक असुर भक्षक जगदंबेचा क्रोधाग्नी महिषसेना भस्म जाहली रणभूमीवर त्या दिवशी जगदंबेचा सिंही होता महान योद्धा पराक्रमी हजार असुरा गारद केले कंठ फोडुनी संग्रामी भयभीत देवा हर्ष जाहला महिषासुर वध साक्षीत्वी देवीचे गुण गान करोनी स्वर्गा मधुनी फुलवृष्टी महिषासुरची सेना वदली मध्य चरित्री सप्तशती विनायकाने प्राकृत केली बुद्ध पौर्णिमा शुभ दिवशी Thank you.